मिनिस्टर का प्रसाद उद्धव बाला साहेब ठाकरे तसेच समाधीच्या दर्शनासाठी आज आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे अधिकारी आलेत. सन्माननीय जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब यांना मी विनंती करेन की आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत व सत्कार करावा असं आपल्या नम्र विनंती करतो. शिंदे साहेब आगे बढो. जय भवानी. जय भवानी. यानंतर सन्माननीय खासदार कार्यसम्राट डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचं आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. आमदार विश्वनाथ भोईर विश्वनाथ भोईर साहेब हो आपण खासदारांचं सत्कार स्वागत करायचं. विश्वनाथ भोईर आमदार सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं आपण स्वागत करायचं आहे. जय भवानी. यानंतर आमचे शिवसेनेचे उपनेते अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही यात्रा तुम्ही यशस्वी केली. आनंद दिघे यांनी जे कार्यक्रम आंदोलनं सुरू केली ती सुरू ठेवण्याचा प्रयत्न आपण केलाय. मलंगगडावर जाण्यासाठी फिन्युक्युलर ट्रॉलीची चाचणी सुरू आहे. येत्या 15 दिवसात ती सुरू होईल. ज्यांना मलंगगडावर जाता येत नव्हतं आता ते फिन्युक्युलरने गडावर जाऊ शकतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेले आहेत. आपल्याला या ठिकाणी 2 मिनिटं ते मार्गदर्शन करणार आहेत. सगळ्यांना मलंगगड यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चलो मलंगगड ही यात्रा आपली आपण सफल केली त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद. आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार धर्मवीर आनंदी मलंग मुक्तीची पहाट असं दिघे साहेबांनी म्हटलंय आणि म्हणून ते आपण कायम
दिघे साहेबांनी जे जे कार्यक्रम आंदोलन उपक्रम सुरू केली ती कायम सुरू ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केलेला आहे आणि त्यातला महत्त्वाचा जो मलंगड यात्रा ही त्या दिघे साहेबांच्या महत्त्वाच्या उपक्रमामधला एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आज देखील आपण सगळ्यांनीच या मलंगनाथाच्या दर्शनाला आपण सगळे आलेले आहात। मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। हे फेनिक्युलर चालू झालेली आहे पण आता त्याचा आज खरं म्हणजे चालू करायला पाहिजे होती। टेस्टिंग वगैरे चालू आहे पण आता किती दिवसात चालू होईल? आता 15 दिवसांमध्ये फेनिक्युलर चालू होईल आणि तुम्हाला आता चढून जायची गरज नाही, डायरेक्ट बसा गाडीत डायरेक्ट वरती। म्हणजे जे जाऊ शकत नाही इच्छा असून सुद्धा त्यांच्यासाठी आहे, त्यामुळे सगळ्यांना दर्शन घेता येईल। आणि बरेच दिवस रखडलेला हा प्रकल्प आपण आता सुरू करतोय। मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देईन, मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करीन। आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेलं किंबहुना या ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दिघे साहेबांनी जे काम केलंय, जे कार्य केलंय, कामाचा डोंगर उभा केला, त्यांच्या आशीर्वादानेच आज आपलं सरकार स्थापन झालेलं आहे आणि हा तुमचा एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। हे सर्वसामान्यांचं सरकार, गोर गरिबांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, माता भगिनींचं सरकार आहे, युवकांचं सरकार आहे आणि म्हणून आपल्या सरकारमध्ये आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर त्याच्या अगोदर सगळे सण उत्सव बंद होते, बंदी होती, परंतु आपलं सरकार वारकरी म्हणतो बरोबर ना, पंढरपूरला पण जोरात झाला, सगळीकडे जोरात होतोय आता। आणि म्हणून जसं आपलं सरकार आल्यानंतर सगळ्या सण उत्सवांवरची बंदी आपण हटवून टाकली, सगळे सण उत्सव आपली परंपरा जोरात सगळीकडे साजरी होऊ लागली। खरं म्हणजे महाराष्ट्र एक सांस्कृतीचं आपलं एक परंपरा जपणारं राज्य आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आज मलंगनाथाच्या दर्शनाला आपण आलेलो आहात। मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।